विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत बी ए प्रथम वर्षाला राज्यशास्त्र विषयामध्ये महाराष्ट्र शासन आणि राजकारण या पेपरच्या टायटल अंतर्गत आपल्याला न्यायमंडळ या न्यायपालिकेचा अभ्यास या ठिकाणी आहे आणि त्या न्यायपालिकेचा संदर्भ वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये जी काही आपली MCQ पद्धतीने परीक्षा होणार आहे त्याच धर्तीवर या व्हिडिओमध्ये काही वस्तुनिष्ठ प्रश्न आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने शासन व्यवस्थेचा विचार करत असताना मग ती राज्यातील शासन व्यवस्था असो किंवा केंद्रातील शासन व्यवस्था असो किंवा कुठल्याही देशातील शासन व्यवस्था असो, एकंदर शासन व्यवस्थेचा विचार करत असताना शासनाची तीन अंग असतात. त्यातलं पहिलं अंग कायदेमंडळ, दुसरं अंग कार्यकारी मंडळ आणि तिसरं अंग हे न्यायमंडळ. अशा पद्धतीने कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळाचा विचार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला या शासनाच्या तीन अंगांच्या माध्यमातून शासन व्यवस्था काम करत असताना आपल्याला दिसते. आणि या तीन अंगांमधील एक अंग म्हणजे न्यायमंडळ, की ज्याला आपण न्यायपालिका म्हणून सुद्धा ओळखतो. या न्यायपालिकेचा संदर्भ आजच्या या भागामध्ये आपण स्पष्ट करणार आहोत. एकूणच महाराष्ट्र शासन आणि राजकारण या पेपरमध्ये न्यायपालिकेचा विचार करत असताना एकंदर भारतीय संविधानाचा संदर्भ या ठिकाणी लागू पडतो आणि तो संदर्भ बघत असताना आपल्याला असं दिसतं की आपल्या भारतीय संविधानाने एकेरी न्यायव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आणि एकंदरच या न्यायपालिकेचं जे काही स्वातंत्र्य आपल्या भारतीय संविधानाने स्वीकारलेलं आहे त्याचा विचार करत असताना एकूणच सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा पातळीवरील न्यायालय, तालुका पातळीवरील न्यायालय अशा पद्धतीने ही रचना आपल्याला संपूर्ण भारतामध्ये अस्तित्वात असलेली पाहावयास मिळते. एकंदरच महाराष्ट्र शासन आणि राजकारणामध्ये जो भाग आपल्याला अभ्यासाला आहे तो राज्य पातळीवरचा भाग या ठिकाणी मुख्यत्वे करून अभ्यासाला असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचा आपण ज्यावेळेला विचार करतो, केंद्र शासन केंद्रीय स्तरावर आपण ज्यावेळेला न्यायव्यवस्थेचा विचार करतो त्यावेळेला त्या ठिकाणी मुख्यत्वे करून सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय, या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950 झालेली आपल्याला दिसते. 26 जानेवारी 1950 दिल्ली या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली, की ज्या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो, ज्या दिवशी भारताची राज्यघटना अंमलात आली तो दिवस या ठिकाणी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे थोडक्यात काय, तर भारतीय संविधान अंमलात येण्याचा दिवस आणि दिल्ली या ठिकाणी 26 जानेवारी 1950 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे एकंदरच सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेचा तो संदर्भ या दृष्टिकोनातूनही आपल्याला लक्षात ठेवता येऊ शकतो की भारतीय संविधानाची निर्मिती तो दिवस आणि या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची स्थापना, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना तो दिवस एकच असल्याचा आपल्याला दिसतो. अशा पद्धतीनंही प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला लक्षात ठेवता येऊ शकतात आणि म्हणून हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं केंद्र पातळीवर भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय समजलं जातं, त्याचा विचार करत असताना प्रत्येक राज्याला एक उच्च न्यायालय असेल अशा पद्धतीची तरतूद आपल्याला भारतीय संविधानाच्या कलम 214 अस्तित्वात असलेली दिसते. म्हणजे भारतीय संविधानाचं कलम आपण ज्यावेळेला बघतो, कलम वाईज ज्यावेळेला अनुच्छेद वाईज आपण विचार करतो त्यावेळेला भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 214 प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशा पद्धतीची तरतूद या भारतीय संविधानामध्ये असलेली आपल्याला दिसते. आणि त्याच तरतुदीला अनुसरून महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक घटक राज्य म्हणून आपण महाराष्ट्राचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक उच्च न्यायालय असलेलं आपल्याला दिसतं. मग महाराष्ट्रातलं हे उच्च न्यायालय कुठे आहे, तर महाराष्ट्रातील हे उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी अस्तित्वात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे महाराष्ट्राचं उच्च न्यायालय कुठे आहे असा वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, किंवा प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असावं अशी तरतूद घटनेच्या कुठल्या कलमानुसार केलेली आहे, तर ती 214 केलेली आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणून हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो, तो म्हणजे प्रत्येक उच्च न्यायालयाला रिकामी जागा न्यायाधीश असेल अशी तरतूद भारतीय संविधानामध्ये आहे. तर प्रत्येक उच्च न्यायालयाला एक मुख्य न्यायाधीश असेल
अशी तरतूदसुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये असलेली आपल्याला पाहावयास मिळते. अशा पद्धतीनंसुद्धा प्रश्नपरीक्षेमध्ये आपल्याला येऊ शकतो. पुढे तुम्हाला असाही प्रश्नपरीक्षेत येऊ शकतो की उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीशाची नेमणूक कोण करीत असतो. उच्च न्यायालयाचा जो मुख्य न्यायाधीश असतो याची नेमणूक राष्ट्रपती करत असतो ही गोष्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एकंदरच न्यायव्यवस्थेचा विचार करत असताना भारतीय संविधानातले संदर्भ पाहत असताना या मुख्य न्यायाधीशाच्या नेमणुकीचा संदर्भसुद्धा वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये यापूर्वी अनेक वेळेला परीक्षेमध्ये विचारला गेला, यापुढेही तो विचारला जाऊ शकतो आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्ती वय किती असते. उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश ज्यावेळेला सेवानिवृत्त होतो त्यावेळेला त्याच्या निवृत्तीचं वय किती असतं ही गोष्ट आपण ज्यावेळेला अभ्यासतो त्यावेळेला 62 वर्ष हे भारतीय संविधानामध्ये आपल्याला त्याची नोंद असलेली दिसते. आणि एकंदरच हे अशा पद्धतीचे फेरबदल घटना दुरुस्तीच्या माध्यमातून मागे पुढे होत असतात, म्हणून ते संदर्भ लक्षात ठेवत आपल्याला या सगळ्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. थोडक्यात काय तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्ती वय हे 62 वर्ष असतं ही गोष्ट आपल्याला वस्तुनिष्ठ स्वरूपात विचारल्या जाऊ शकते. पुढे आपल्याला असाही प्रश्न येऊ शकतो की मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे कुठे आहे. असा प्रश्न विचारल्यावर बरेच मुलं गोंधळतात, औरंगाबाद आणि नागपूर असं उत्तर देऊन मोकळं होतात. परंतु मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे औरंगाबादला आहे, नागपूरला आहे आणि पणजीला सुद्धा आहे. गोवा या राज्यामध्ये जे पणजी हे ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र उच्च न्यायालयाचं खंडपीठ असलेलं आपल्याला दिसतं. एकूण 3 खंडपीठं असलेली आपल्याला दिसतात, एक औरंगाबाद, दुसरं नागपूर आणि तिसरं पणजी. अशा पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालयाची ही 3 खंडपीठं अस्तित्वात असलेली आपल्याला पाहावयास मिळतात. एकंदर न्यायव्यवस्थेच्या सुसंचलनासाठी या 3 खंडपीठांची निर्मिती केलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे एकंदर लोकांच्या सोयीसाठी अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येऊ शकतं की लोकांच्या सोयीसाठी सुद्धा या ठिकाणी ही तरतूद केलेली आहे. हा संदर्भसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो की उच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश असतो या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला महाभियोगाद्वारे त्याला पदमुक्त केल्या जाऊ शकतं. हाही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला रिकामी जागाद्वारे पदमुक्त केल्या जाऊ शकतं. खाली महाभियोग असा शब्द तुम्हाला 4 पर्यायांमध्ये असू शकतो. तर महाभियोगाद्वारे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदमुक्त केल्या जाऊ शकतं हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुढे तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो उच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश असतो याला पद व गोपनीयतेची शपथ कोण देत असतो. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पद आणि गोपनीयतेची शपथ राज्याचा राज्यपाल देत असतो ही गोष्ट MCQ रूपाने आपल्याला अनेक वेळेला विचारली आहे आणि याच्याही पुढे ती विचारली जाऊ शकते. पुढचा असाही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो, महाभियोग चालवण्याचा अधिकार कोणाला आहे. जो महाभियोग म्हणजे ज्या महाभियोग वापरून ज्या महाभियोगाच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला या ठिकाणी बरखास्त करता येऊ शकतं, तर हे महाभियोग वापरण्याचा अधिकार कुणाला आहे. तर हा महाभियोग वापरण्याचा अधिकार भारताच्या संसदेला आहे ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. संसदेला हा अधिकार आहे, या माध्यमातूनही हा प्रश्न आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो की भारतात न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार रिकामी जागाला आहे. भारतामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे आणि उच्च न्यायालयसुद्धा आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांना भारतामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आहे ही गोष्ट आपल्याला वस्तुनिष्ठ स्वरूपात विचारल्या जाऊ शकते, म्हणून हा प्रश्न आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपल्याला असाही प्रश्न येऊ शकतो की राज्य विधिमंडळाच्या कायद्याचे म्हणजे राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद जे कायदे तयार करतात राज्य विधिमंडळात, तर या राज्यांच्या विधिमंडळामध्ये तयार केलेले कायदे तर या कायद्यांचं न्यायालयीन पुनर्विलोकन करण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाला आहे. म्हणजे राज्याच्या कायदे विधिमंडळांनी केलेले कायदे त्या कायद्यांचं न्यायालयीन पुनर्विलोकन करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे. असाही प्रश्न आपल्याला वस्तुनिष्ठ स्वरूपात विचारला जाऊ शकतो, म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची इतर ठिकाणी जर बदली करायची असेल तर तो अधिकार कोणाला आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची बदली करायची असेल तर तो अधिकार राष्ट्रपतीला आहे. परंतु तो अधिकार वापरत असताना राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचा सल्ला
घेऊन त्याच्याशी सल्लामसलत करून या ठिकाणी राष्ट्रपती हा अधिकार वापरत असतो, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचे वस्तुनिष्ठ आपल्याला परीक्षेला येतात आणि म्हणून काळजीपूर्वक हे वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला या ठिकाणी जर आपण तयार केलेत तर आपली खूप चांगली तयारी या ठिकाणी होऊ शकते. पुढे तुम्हाला असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो की महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र, महाराष्ट्र उच्च न्यायालय जे मुंबईला आहे, या मुंबईला महाराष्ट्रातील उच्च न्यायालय जे मुंबई स्थित आहे, या मुंबई स्थित उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर असलेलं आपल्याला दिसतं, प्लस गोवा राज्यसुद्धा याच्या अखत्यारीत येत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे गोवा, दीव, दमन व दादर नगर हवेली हा संदर्भसुद्धा या महाराष्ट्र उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतो. म्हणजे महाराष्ट्र, गोवा, दमनदीव व दादरा नगर हवेली हे कार्यक्षेत्र महाराष्ट्र उच्च न्यायालयाचं असलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून हाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. पुढे तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की लोक न्यायालयाचा उद्देश रिकामी जागा हा असतो, तर लोक न्यायालयाचा उद्देश लोकांना त्वरित न्याय मिळवून देणे हा असतो, ही गोष्टसुद्धा आपल्याला MCQ रूपाने विचारल्या जाऊ शकते. लोक न्यायालय ही संकल्पना आपल्याला अभ्यासाला आहे, पेपरचाच आपल्या अभ्यासाचा एक भाग आहे आणि म्हणून लोक न्यायालय, या लोक न्यायालयाचा उद्देश लोकांना किंवा नागरिकांना त्वरित न्याय मिळवून देणे हा असतो, हाही एक महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तालुका न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय रिकामी जागा वर्ष असते. तालुका पातळीवर सुद्धा न्यायालय असतात आणि तालुका पातळीवर न्यायालयातील न्यायाधीशांचं सेवानिवृत्तीचं वय हे 58 वर्ष असतं, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर विद्यार्थी मित्रांनो, या एकूणच ग्रामपंचायत स्तरावर जी न्याय पंचायत असते, या न्यायपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा खेड्यातील लोकांना स्वस्त आणि लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचं कामसुद्धा न्यायपंचायतीच्या मार्फत होत असल्यामुळे त्या संदर्भातलाही प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये न्यायपालिकेचा संदर्भ, शासनाचे 3 अंग, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे पाहत असताना महाराष्ट्र शासन आणि राजकारण या पेपरमधील, इतकंच काय तर महाराष्ट्रातील न्यायव्यवस्था आणि या न्यायव्यवस्थेच्या संदर्भात जे वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात ते काही प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने सांगता येऊ शकतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना की जे BA प्रथम वर्षाला विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी, प्लस राज्यशास्त्र विषय घेऊन जे सेट नेटची तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांना याचा काहीतरी फायदा नक्कीच होईल. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण नवीन टॉपिकसह भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.